निरा उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय होतोय आणि या पाठीमागे राजकीय दबाव देखील तितकाच कारणीभूत आहे असा संताप मागील काही दिवसांपासून व्यक्त होताना दिसून आलाय. याचीच प्रचिती म्हणून आज अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर सांगोला, पंढरपूर, माळशिरस आणि पलटण तालुक्यातील निरा उजवा कालव्याच्या ढिसाळ नियोजनामुळे अनन्य झाल्याची भावना असणारा शेतकरी वर्ग तसंच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन या लढ्याचे नेतृत्व मोहिते पाटील यांनी करावं अशी भावना व्यक्त केली आहे. सोमवार दिनांक 13 मे रोजी पलटण इथं अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय आज शिवरत्न बंगल्यावर एकत्र आलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. यावेळी बोलताना रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले, आम्ही कोणत्याही तालुक्याच्या विरोधात नाही, असलो पाहिजे कार्यालयावरती, फलटणच्या कार्यालयावरती आणि धर्मपुरीला सकाळी 10 वाजता दादा तिथं 15 मिनिट वाट बघतील आणि जे उपस्थित असतील 10 वाजता धर्मपुरीला तिथून दादा फलटणला जातील आणि त्याच्यात दादा म्हणजे दादांचं नाव घेतोय मी आहेच. त्यामुळे आपण संभाजीराजेंनी भाषण केलं पण तरी माझी विनंती आहे की लोकशाही पद्धतीने करू. पण संख्या मला पाहिजे आणि आपण संख्येनं जायचं हा प्रश्न एकट्याचा कोणाचा नाही आणि हा प्रश्न फलटणच्या फलटण तालुक्याच्या विरोधात सुद्धा नाही आहे. कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नये की आपण फलटण तालुक्याच्या विरोधात सुद्धा जात नाही, कुठल्याही तालुक्याच्या विरोधात जात नाही कुठल्याही. हे आज बोललेलो हे मरेपर्यंत माझं वाक्य आहे की कुठल्या तालुक्याच्या विरोधात नाही. त्यामुळे कधीही कसलेही निवडणूक येऊ द्या हे कायम लक्षात ठेवा की रणजितसिंह मोहिते आणि मोहिते पाटील कुटुंब तालुक्याच्या विरोधात नाही, कुठल्या शेतकऱ्याच्या आयुष्य होऊ शकत नाही, कुठल्या तालुक्याच्या विरोधात सुद्धा नाही. आणि त्यामुळे हा जो प्रचार अपप्रचार गेले 14 निवडणुकीला सुद्धा दादांच्या निवडणुकीला झाला आणि आत्ताही झाला आणि त्यामुळं हे कायम करून ठेवा मनामध्ये, कुठल्या तालुक्याच्या विरोधात नाही,